कर्मचारी भविष्य निधीच्या सदस्यांसाठी ही निराशाजनक बातमी आहे, कारण ईपीएफच्या व्याजदरांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलंय. ईपीएफच्या व्याजदरात 0.4% कपात होणार आहे, त्यामुळे ईपीएफचा व्याजदर आता 8.1% इतका असेल. ईपीएफओच्या बैठकीमध्ये व्याजदर कपातीचा हा निर्णय घेण्यात आलाय. विशेष बाब ही आहे की ईपीएफचा हा व्याजदर गेल्या 40 वर्षांमधला सगळ्यात कमी व्याजदर आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ईपीएफचा हा व्याजदर नेमका किती होता याच्यावर तुलनात्मक नजर टाकूयात ग्राफिकच्या माध्यमातून. 2015 साली ईपीएफचा व्याजदर होता 8.75%, 2016 साली 8.80%, 2017 साली 8.65%, तर 2018 साली 8.55%, 2019 साली 8.65%, 2020 साली पुन्हा एकदा 8.50%, 2021 साली 8.50%, तर 2022 साली 8.10% इतका व्याजदर झालाय ईपीएफचा. म्हणजे कोविड काळामध्ये हा व्याजदर सर्वात खाली घसरत गेलाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.